कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्व देशांना आवाहन. बळींची संख्या पोहोचली 909 वर. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी चीनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा. अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 2018 घटनात्मकरित्या वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 17 फेब्रुवारीपासून नियमितपणे सुरू होणार. राज्यांमध्ये एकात्मतेची भावना जोपासणाऱ्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाला आजपासून सुरुवात. हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा आज सकाळी दुर्दैवी अंत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हिंगणघाटमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. आणि जागतिक चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचं शानदार सोहळ्यात वितरण. पॅरासाइट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. आता बातम्या विस्तारानं. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी सज्ज राहावं असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस घेब्रेयेसस यांनी केलं आहे. या विषाणूमुळे चीनमध्ये झालेले मृत्यू म्हणजे हिमनगाचं टोक असू शकतं. चीनमध्ये प्रवास न केलेल्या व्यक्तींनाही या विषाणूची बाधा होऊ शकते असा इशारा त्यांनी दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी 675 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतका निधी उभारण्याची घोषणा त्यांनी केली. या निधीमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. आज गुंतवणूक करा नाहीतर उद्या भूर्दंड सोसायला तयार रहा असा संदेशही त्यांनी दिला. चीनमध्ये उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्याच्या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय तज्ञांचं पथक चीनला पाठवलं असल्याची माहितीही त्यांनी दिली. चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेल्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतानं दिलेल्या सहकार्यपत्र लिहून हे सहकार्य दर्शवलं आहे. या पत्रात त्यांनी चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. दरम्यान चीनमधल्या कोरोना विषाणूच्या बळींची संख्या 909 वर पोहोचली आहे. हुबेई प्रांतात 91 जण दगावले आहेत. चीनमध्ये 31 प्रांतांमध्ये कोरोनाची लागण झालेल्या अधिकृत रुग्णांची संख्या 41,171 वर पोहोचली आहे. दरम्यान देशभरात कोरोना विषाणूच्या 9,400 संशयित रुग्णांना निगराणीखाली ठेवलं असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. हाँगकाँग चीनसह सिंगापूर तसंच थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी एरो ब्रिजवरच केली जात असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती मदत पुरवत असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं. राज्यसभेत आज 2020-21 अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे, तर लोकसभेत आज कोरोना विषाणूच्या मुद्द्यावर चर्चा झाली. चीनमध्ये या विषाणूमुळे अनेक जण दगावले असून बळींची संख्या वाढत आहे. केंद्र सरकारचं या स्थितीवर पूर्णपणे लक्ष असून चीनमधून भारतात परतणाऱ्या प्रवाशांची योग्यरित्या तपासणी होत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलं. तसंच नागरिकांनी सध्या चीनचा प्रवास टाळण्याचं आवाहनही सरकारनं केलं असल्याचंही डॉ हर्षवर्धन यावेळी म्हणाले. आयुर्वेद प्रशिक्षण आणि संशोधन संस्था विधेयक 2020 आज लोकसभेत मांडलं जाणार आहे. तसंच प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास हे विधेयकही मांडलं जाईल. पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे आज बोधगयाला भेट देणार आहेत. काल त्यांनी वाराणसीला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. यावेळी त्यांनीही काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेतलं आणि विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या बांधकामाची पाहणी केली. त्यानंतर काळव भैरव मंदिरात जाऊनही त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी सारनाथ इथल्या धम्मस्तूप आणि संग्रहालयाला भेट दिली. बौद्ध सोसायटीच्या वतीनं महिंदा राजपक्षे यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं.
एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाची देशभरात आजपासून सुरुवात होत आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा कार्यक्रम माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आयोजित केला आहे. देशातल्या विविधतेतली एकता साजरी करणं तसंच राज्यांमध्ये परस्पर एकात्मतेची भावना वाढीस लावणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमात एका राज्याची दुसऱ्या राज्याशी जोडी बनवली असून येत्या वर्षभरात ही जोडीतली राज्यं परस्परांच्या भाषा, साहित्य, खाद्य, संस्कृती, सण आणि पर्यटन संबंधात कार्यक्रमांचं आयोजन करतील. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राची ओदिशाशी जोडी लावलेली आहे. या उपक्रमाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 राष्ट्रीय एकता दिवस समारोहात सर्वप्रथम मांडली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 62.59% मतदान झालं आहे. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी काल पत्रकार परिषदेत ही अंतिम आकडेवारी जाहीर केली. 2015 झालेल्या निवडणुकीत सरासरी 67% मतदान झाल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्ली कॅन्टोनमेंट विभागात सर्वात कमी म्हणजे 45.4% तर बालीमारन विभागात सर्वाधिक म्हणजे 71.6% मतदान झालं. मतमोजणी उद्या होणार आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा आज सकाळी मृत्यू झाला. एकतर्फी प्रेमप्रकरणातून वर्धा इथल्या हिंगणघाटमध्ये गेल्या 3 तारखेला या 24 वर्षीय प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला नागपूरमध्ये ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. गेल्या शुक्रवारपासून तिला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी विकेश नगराळे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूकही राज्य सरकारनं केली आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिलं. पीडितेच्या मृत्यूनंतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यादृष्टीनं हिंगणघाट परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वर्धा औरंगाबाद महामार्ग संतप्त नागरिकांनी रोखून धरल्याचं वृत्त आहे. दिल्लीतल्या शाहीन बाग आंदोलकांना हटवण्याबाबतच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आंदोलन करण्यासाठी एखादी जागा राखून ठेवली जावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. मात्र आंदोलकांनी सामान्य नागरिकांना वेठीला धरू नये तसंच वाहतूक खंडित करू नये असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना नोटीसही पाठवल्या आहेत. यापुढची सुनावणी येत्या 17 तारखेला होणार आहे. अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 2018 घटनात्मकरित्या वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. या कायद्याअंतर्गत एखादं प्रकरण दाखल केलेलं नसेल तरच न्यायालय जामीन देऊ शकतं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांची सुनावणी झाली. या कायद्याअंतर्गत प्रथम माहिती अहवाल दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी होण्याची गरज नाही तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीचीही गरज नाही असं पीठानं म्हटलं आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकानं इतर नागरिकांना समानतेनं वागवलं पाहिजे असं न्यायमूर्ती रवींद्र भट यांनी म्हटलं आहे. अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत प्रकरण दाखल केलेलं नसेल तर न्यायालय प्रथम माहिती अहवाल रद्दबातल ठरवू शकतं असंही न्यायमूर्ती भट यांनी नमूद केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या संविधान पीठानं शबरीमाला मंदिर प्रकरणी आज आपला आदेश दिला आहे. या आदेशानुसार पुनर्विचार याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालय नव्या विषयांचाही विचार करू शकतं. या पीठांसाठी न्यायालयानं 7 मुद्दे निश्चित केले आहेत. त्यामुळे येत्या 17 फेब्रुवारीपासून या प्रकरणाच्या नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. भारताच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात स्वयंपाक करण्यासाठी आजही अनेक गावात चुलीचा वापर केला जातो.
त्याचा महिलांना प्रचंड त्रास होतो यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. ही योजना ग्रामीण भागातल्या महिलांसाठी महत्वाकांक्षी ठरत आहे. परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यातल्या कापशीमध्ये राहणाऱ्या आशा मोरताटे चुलीवर स्वयंपाक करताना येणाऱ्या अनंत अडचणींमुळे त्या अगदी मेटाकुटीला आल्या होत्या. पण आशा मोरताटेंना आशा दाखवली ती उज्ज्वला गॅस योजनेनं. चुलीवर स्वयंपाक करताना होणारा धुराचा त्रास, वेळेचा अपव्यय, प्रदूषण या सगळ्यावर नामी उपाय म्हणून ही योजना फारच फायदेशीर असल्याचं मोरताटे कुटुंबियांनी सांगितलं. उज्ज्वला गॅस भेटला खूप फायदे व्हालेत. ते बाकीचे पण काम लवकर व्हायले ते गॅस आल्यामुळं, आणि हे स्वयंपाक पाणी पण लवकर व्हायलंय, मुलांचा डबा पण वेळेला व्हायला आहे. अगोदर चुलीवर स्वयंपाक करावा लागायचा, त्यासाठी जाळण फाटा गोळा करावा लागायचा, त्यामध्ये खूप वेळ जात होता. आणि आता गॅस मिळाल्यामुळे स्वयंपाक लवकर होतो आणि आमच्या घरचे माणसं सर्व लवकर शेतात कामाला जातात. आणि महिलांचा जो डोळ्याचा त्रास होता तो अगोदर खूप होता, छाती जळजळ व्हायचं, धुरानं डोळे त्यांचे लाल व्हायचे, तो आता कसल्याच प्रकारचा त्रास राहिला नाही. त्यामुळे ही योजना महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ग्रामविकास परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून कापशी गावातल्या 25 लाभार्थ्यांना गॅसचं वितरण करण्यात आलं आहे. चूलमुक्त आणि प्रदूषणमुक्त उपक्रमामुळे पर्यावरण रक्षणही साध्य होत आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना ही गावातील 25 कुटुंबांना मिळून दिलेली आहे. त्यामुळे गावातील महिलांचे डोळ्याचे प्रश्न, त्यांना छातीत होणारी जळजळ हे आरोग्याचे प्रश्न थांबले आहेत. एक कुटुंब चूलमुक्त होत आहे आणि गाव धूरमुक्त होत आहे. या अभियानाचा हा गावाला फायदा होत आहे. स्वच्छ इंधन बेहतर जीवन असा उद्देश असणारी ही योजना पर्यावरण संवर्धन, महिला सक्षमीकरण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी. ठाण्याच्या मीठ बंदरात ब्रिटिशांनी सुमारे 200 वर्षांपूर्वी गाडलेल्या 11 तोफा आता जमिनीतून बाहेर काढण्यात आल्या असून त्यांची स्थापना नव्यानं बांधलेल्या चौथऱ्यांवर करण्यात आली आहे. यामुळे इतिहासात दडलेला हा खजिना इतिहासप्रेमी नागरिकांना बघण्यासाठी खुला झाला आहे. 200 वर्षांहून अधिक काळ खाऱ्या मातीत गाडलेल्या अवस्थेत असूनही या तोफा अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. या तोफांचं आयुष्य वाढावं यासाठी त्यांच्यावर प्रक्रियाही करण्यात आली आहे. स्मार्ट ठाणे प्रकल्पांतर्गत या तोफा ठेवलेल्या भागाचं सुशोभीकरण करण्यात येत आहे. अंदाजे 200 वर्ष जुन्या या तोफा आहेत. कमीत कमी आपण 200 वर्ष म्हणू शकतो याला, कारण 1818 मराठ्यांचा जेव्हा पराभव झाला त्याच्यानंतर या तोफा इथे आणून गाडल्या असण्याची एक शक्यता म्हणता येऊ शकते आपल्याला. या सगळ्या काही ब्रिटिश बनावटीच्या तोफा आहेत, म्हणजे फक्त मराठ्यांच्याच तोफा आहेत अशातला भाग नाही, इंग्रजांच्या देखील तोफा आहेत या. त्याचा वापर होऊ नये म्हणून कदाचित ह्या तोफा इथे जमिनीमध्ये काढल्या असण्याची शक्यता आहे. आता ह्या तोफा बाहेर काढल्यानंतर ठाण्यामधल्या सगळ्या लोकांना ठाण्याचा इतिहास या तोफांच्या माध्यमातून पाहता येऊ शकेल. बांधकाम कामगार, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार आणि इतर क्षेत्रातील संघटित आणि असंघटित कामगार यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी होणं आवश्यक आहे. यासाठी एका डिजिटल आरोग्य तपासणी बसचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृहात झालं. ही डिजिटल बस राज्यातील कामगारांच्या आरोग्य तपासणीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे. या बसमध्ये अद्ययावत तपासणी उपकरणं आहेत. ओम गगनगिरी रुग्णालय आणि कोपर खेरणेच्या ऑक्युपेशनल सर्व्हिस यांचीही तिसरी डिजिटल आरोग्य तपासणी बस आहे. येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच अर्जावर कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया आता ऑनलाईन राबवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी प्रत्येकवेळी स्वतंत्र अर्ज द्यावा लागणार नाही. अर्जावरील कार्यवाहीचे SMS देखील लाभार्थ्यांना पाठवले जाणार आहेत. सर्वच टप्प्यांवर मानवी हस्तक्षेप कमी होणार असल्यानं योजनांमध्ये पारदर्शकता येईल असं कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. या योजनेचं मोबाईल ऍप देखील विकसित करावं अशी सूचना त्यांनी दिली आहे. या प्रणालीद्वारे राज्यात एकाच वेळी लॉटरी पद्धतीनं तालुकानिहाय लाभार्थ्यांची निवड होणार आहे.
बनावट चलनी नोटांची भारतात तस्करी करून भारतीय अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आणि त्याच्याकडून 23,86,000 रुपयांच्या 2,000 बनावट नोटा जप्त केल्या. काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली. या नोटा पाकिस्तानातून दुबईत आणल्या गेल्या आणि त्यानंतर या नोटा दुबई मार्गे भारतात चलनात आणण्यासाठी तस्करी केली जात होती अशी माहिती अटक केलेल्या आरोपीनं या चौकशी दरम्यान दिली. गुन्हे विभागाचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली. पोलीस आणि लष्कराचे जवान नागरिकांच्या संरक्षणासाठी नेहमीच कर्तव्य तत्पर असतात. या जवानांची कर्तव्य तत्परता नागपूरमध्ये शिल्पाच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. नागपूरमधील राजभवनाच्या प्रवेशद्वारासमोर साकारण्यात आलेल्या या शिल्पांचं अनावरण नागपूरचे आमदार विकास ठाकरे, नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, पनराईचे विश्वस्त डॉ गिरीश गांधी आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. पोलीस, सैनिक आणि नागरिक यांच्यात सौहार्द वाढावं यासाठी हे शिल्प वनराई फाउंडेशनच्या वतीनं साकारण्यात आलं आहे. जे सिक्युरिटी फोर्सेस आहेत, वेगवेगळे आर्मी आहेत, पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीस आहेत, एक सामान्य माणसाचे संरक्षण कसं करतात त्या ठिकाणी या ठिकाणी आपण चित्रीकरण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून लोकांना दाखवायचं प्रयत्न केलेलं आहे. शांतता आणि संविधानाचं रक्षण या दोन्ही गोष्टी सामान्य माणसांनी पाळल्या पाहिजेत, त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि ही शांतता राबवण्यासाठी पोलीस खातं जे अहोरात्र झटत असते ते किंवा मग मिलिटरी किंवा आर्मीचे जे काही वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांच्या वतीनं कशा पद्धतीनं या सर्वसामान्य माणसाचं, या देशातल्या माणसाचं संरक्षण कसं केलं जाऊ शकते याचं हे सर्व प्रतिकृती आहे. वेगवेगळे पुतळे त्याचं ते सिम्बॉलिक आहेत सर्व. अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. आजही अनेकांना त्यांचा हक्काचा निवारा मिळत नाही. यासाठी केंद्र सरकारनं प्रधानमंत्री आवास योजना राबवल्यानं गरजू लोकांसाठी हक्काचा आणि चांगला निवारा मिळत आहे. परभणी जिल्ह्यात इक्बालनगर इथं राहणारे शेख आबेद यांचं कुटुंब कित्येक वर्ष कच्च्या मातीच्या घरात राहत होतं, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आर्थिक परिस्थिती वेताची असल्यामुळं स्वतःचं हक्काचं घर त्यांना उभारता येत नव्हतं. मोटरसायकल दुरुस्तीची कामं करून जेमतेम त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. अशातच त्यांना पंतप्रधान आवास योजनेची माहिती मिळाली आणि परभणी शहर महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांनी टुमदार घर बांधलं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेकडून मला 2.5 लाख रुपये माझ्या अकाउंटमध्ये आले आहे और मी चांगलं घर बनवून घेतलं आहे. मी सरकारचा धन्यवाद करीत आहे. माझा जुना घर होतं, ते लईच कच्चे फुटलेले टिनाचे होते, त्याच्यामध्ये लईच परेशानी मला होती ती. मी आता नवीन घर बांधलेले आहे प्रधानमंत्री आवास योजनेकडून तर्फे, त्याचा मी धन्यवाद करतो. पहिले हमारे कच्चे के मट्टी के रूम वो थे, बारिश का पानी आता था, टीनों के रूम थे, बहुत तकलीफ बहुत दिक्कत होती थी, बहुत परेशानी होती थी, बारिश में बहुत तकलीफ होती थी, रात भर जागना पड़ता था, मच्छर काटते थे, बारिश का पानी आता था. अब जैसे हमें योजना के मिले है रकम तो अब हमने रूम वो अच्छे बन लिए है, किचन रूम, टॉयलेट बाथरूम, लाइट फिटिंग हर चीज अच्छे से हो चुकी है, इसलिए हम सरकार का धन्यवाद करते. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक गरजू नागरिकांना आपल्या हक्काचं घर मिळत आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन सापके, परभणी. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची मागणी गेली अनेक वर्ष होत होती, मात्र सध्याच्या केंद्र सरकारनं ती प्रत्यक्षात आणली असं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय मंत्री सुनील देवधर यांनी केलं. नागरिकत्व दुरुस्ती कायदा, अर्थ आणि अन्वयार्थ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते नाशिकमध्ये बोलत होते. या कायद्याविषयी मुद्दाम गैरसमज पसरवले जात आहेत असा आरोपही त्यांनी केला. वास्तविक पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या पीडित अल्पसंख्याक हिंदूंना भारतात आणण्याची मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचीही अशीच इच्छा होती,
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनीही राज्यसभेत भाषण करताना नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत समर्थन केलं होतं, तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही याला पाठिंबा दर्शवला होता असं देवधर म्हणाले. 21व्या भारतीय रंग महोत्सवाचं उद्घाटन काल नागपूरमध्ये सुप्रसिद्ध नाट्यकर्मी मधू जोशी यांच्या हस्ते झालं. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे प्रभारी संचालक प्राध्यापक सुरेश शर्मा आणि महोत्सवाचे समन्वयक डॉ विनोद इंदूरकर यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने आयोजित केलेला हा आंतरराष्ट्रीय सरावाचा महोत्सव येत्या 15 तारखेपर्यंत शंकरनगर इथल्या साई सभागृहात होणार आहे. या महोत्सवात 5 भारतीय 1 इंग्रजी आणि 1 रशियन नाटक सादर केलं जाणार आहे. कालच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 झुंज वाऱ्याशी या 2 अंकी नाटकाला रसिकांनी गर्दी केली होती. चित्रपट जगतात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार प्रदान सोहळा आज लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये झाला. यंदा दक्षिण कोरियाच्या पॅरासाइट या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण 4 पुरस्कार पॅरासाइटला मिळाले आहेत. ऑस्करचे विविध गटातले सर्वाधिक 11 पुरस्कार जोकर या चित्रपटाला मिळाले आहेत. या चित्रपटाच्या जोकिन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलं. ज्युडी चित्रपटासाठी रिनी झेल्वेगर ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. सर्वोत्कृष्ट सचेतनपट अर्थात अॅनिमेशन चित्रपटासाठीचं पुरस्कार टॉय स्टोरी 4 नं पटकावला आहे. वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या चित्रपटातल्या भूमिकेसाठी ब्रॅड पिटला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मॅरिज स्टोरीसाठी लॉरा डनं मिळाला आहे. या महोत्सवात स्टीव्हन बोगनर दिग्दर्शित अमेरिकन फॅक्टरी या लघुपटानं सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला. सर्वोत्कृष्ट सचेतन लघु चित्रपटासाठी पुरस्कार हेअर लव्ह न पटकावला. बराक आणि मिशेल ओबामा हे या लघुपटाचे निर्माते आहेत. लिटल वुमन या चित्रपटातील वेशभूषेसाठी जॅकलिन ड्युरानला ऑस्कर मिळाला आहे. हवामान. सियारा चक्रीवादळानं ब्रिटन आणि आयर्लंडला काल झोडपून काढलं. यामुळे सुमारे 30,000 घरांचा वीज पुरवठा खंडित झाला. फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि जर्मनी या देशांनाही या चक्रीवादळाचा फटका बसला. याचा हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला. राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान जळगावात 11.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं सर्व देशांना आवाहन. बळींची संख्या पोहोचली 909 वर. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी चीनला सर्वतोपरी सहकार्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा. अनुसूचित जाती जमाती सुधारणा कायदा 2018 घटनात्मकरित्या वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश देण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 17 फेब्रुवारीपासून नियमितपणे सुरू होणार. राज्यांमध्ये एकात्मतेची भावना जोपासणाऱ्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाला आजपासून सुरुवात. हिंगणघाट जळीत प्रकरणातल्या पीडितेचा आज सकाळी दुर्दैवी अंत. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी हिंगणघाटमध्ये चोख पोलीस बंदोबस्त. आणि जागतिक चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारांचं शानदार सोहळ्यात वितरण. पॅरासाइट ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीनंतर. या बातमीपत्रानंतर आपण पाहणार आहात मुक्काम पोस्ट धानुरी हा मराठी चित्रपट. नमस्कार.